Yo, yo. नमस्कार, मी वसंत सुपडू पाटील राहणार खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव। आज या ठिकाणी वखरटीचे कामाला वेग आलेला आहे। थोडंसं पाण्याने विसावा दिल्यामुळे मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे आणि फवारणीचे कामंसुद्धा सुरू आहे। पण आपण पाहू शकता की थोडं जमिनीमध्ये थोडंसं 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे केना जास्त झालेला आहे आणि त्या केनाला मारण्यासाठी आपल्याला वारंवार मशागतीची कामं करावी लागणार आहेत। तरी सध्या पीक परिस्थिती चांगली आहे। जर अशीच पाण्याने जर साथ दिली यापुढे तर अत्यंत चांगल्या पद्धतीने हे कापसाचं पीक येऊ शकतं। किती वर्षाचं, किती महिन्याचं आहे हे पीक? आता हे आता तसं तर 4 महिन्याचं पीक आहे, पण आता 5 महिने 6 महिने आता शेतकऱ्याच्या याच्यावर अवलंबून आहे की बा आता हे पाण्यापावसावर अवलंबून आहे की आता हे फळदड घ्यायची की नाही घ्यायची, पुढे रब्बी पीक घ्यायचं की नाही घ्यायचं हे पाण्यापावसावर अवलंबून आहे। पण आता तरी पीक परिस्थिती चांगली आहे।